वाशिममध्ये वंचितला मोठा धक्का बसलाय. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. अर्जात त्रुटी असल्यानं उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अभिजित राठोड हे असे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचं नाव आहे आणि त्यांचा आता उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. यवतमाळ वाशिमचे वंचितचे उमेदवार आहेत, त्यांचा आता उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे वंचितला हा मोठा धक्का मानला जातोय. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कपिल शामकुवर आपल्यासोबत जोडले गेले. कपिल, यवतमाळ वाशिममध्ये वंचितला मोठा धक्का बसलेला आहे, अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे, नेमकं काय कारण आहे? काशी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहे हे अभिजित राठोड आहे आणि काल त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुट्या ज्या आहेत त्या राहून गेल्या आणि त्यामुळे त्यांचा अर्ज जो आहे रद्द करण्यात आल्याची माहिती पूर्ण येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सुभाष पवार नावाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आणि त्यांना बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी काल देण्यात आली आणि त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र काही तांत्रिक चुकीमुळे किंवा त्रुट्या राहून गेल्या आणि त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे हा रद्द झाल्याची एक माहिती आहे आणि हा वंचितला मोठा धक्का मानला जातोय. आणि आता वंचित बहुजन आघाडी या सर्व संदर्भानं काय भूमिका घेते, न्यायालयाचे दार फुटावत का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.